पुण्याच्या केंदूर गावातील सुनील सुकरे या तरुणाने दुचाकीवरून 200 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या शेतातील ताजा भाजीपाला शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन पवारांना दिलाय. दरम्यान राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असताना देखील शरद पवार यांनी या शेतकऱ्याची आवर्जून भेट घेतली आहे आणि त्याचे आभार मानलेत. या भेटीचा एक फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे. एकमेव नेता असा आहे शरद पवार साहेब. शेतकऱ्यांना वेळ आली तो पहिला येणारा नेता फक्त हा महाराष्ट्रातला शरद पवार साहेब आहे. मग त्या नेत्याला माझ्यासारख्या शेतकऱ्याची तळतळीने विनंती वाटली की माझ्या शेतामध्ये जो माल पिकतो आणि पवारसाहेब आज 80 वर्षाचे झाल्यात, पवारसाहेबांना जर माझा ताजा ताजा माल नेऊन दिला तर पवारसाहेबांना अजूक ताकद वाढण्याची शक्ती वाढण म्हणून ह्या भावनेने मी तिथपर्यंत गेलो. पवारसाहेबांनी माझ्यावरती मुलासारखं मला कुशीत घेतलं आणि माझ्या अंगावरून हात फिरवला. बाळा, तू मला भाजीपाला घेऊन आला, खूप आनंद वाटला.